नमस्कार, मी नीलम स्पाइस बॉक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपली आजची रेसिपी आहे चवळीची उसळ. आणि यासाठी लागणारं साहित्य आहे शिजवलेली चवळी एक वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, एका टोमॅटोची प्युरी, आलं लसूण पेस्ट, एक हिरवी मिरची कढीपत्ता, मोहरी, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, चिंचेचा कोळ, गूळ, ओलं खोबरं किसलेलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तेल आणि पाणी आवश्यकतेनुसार. तर उभ्या कशी बनवायची चवळीची उसळ? सगळ्यात प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया. साधारणतः 1 ते 2 चमचे तेल. तेल तापलंय, आता आपण त्याच्यामध्ये मोहरी, जिरं अर्धा अर्धा चमचा घालायचं, हिंग, एक हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, एक चमचा आलं लसूण पेस्ट, परतून थोडं स्टीम करून घेऊया. आपला कांदा छान शिजलाय, आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालूया. टोमॅटो प्युरी घालून चांगलं परतून घेऊया. थोडंसं असं तेल सुटायला लागलं, आता थोडं बाजूने तेल सुटायला लागलंय. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला 1 चमचा. आता परत हे छान एकत्र करून परतून घेऊया. आता ह्याच्यात घालूया 1 कप शिजवलेली चवळी. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे चिंचेचा कोळ, आवडत असल्यास जास्तही घालू शकता. गूळ आवडीनुसार. आता ह्याच्यात थोडं पाणी घालूया. वाफ करायला. एक उकळी आल्यानंतर त्याच्यात आता मीठ घालूया आणि परत 1-5 मिनिटं वाफेवर ठेवूया. आता आपल्या उसळीला उकळ आलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करूया. अशी गरम गरम चवळीची उसळ गरम गरम फुलक्यांसोबत खायला खूपच मजा येते. आता वरतून त्याच्यावर खवलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूया. खाण्यासाठी तयार आहे आपली चवळीची उसळ.